विश्व मांगल्य छात्र सभा द्वारा विदर्भ प्रांत स्तरीय दुर्गम जीवन दर्शन आणि विदर्भ प्रांत स्तरीय अभ्यास वर्ग 27 ते 30 जानेवारी 2023 रोजी उत्साहात पार पडला. ग्राम ज्ञानपीठ कोठा धारणी या मेळघाटातील दुर्गम परिसरात या जीवन दर्शन उपक्रमाचे आयोजन केले गेले होते. अभ्यास वर्गाला संपूर्ण विदर्भातील तब्बल 150 युतींची एकत्रीकरण केले गेले. दुर्गम परिसरातील एकूण 8 गावांना युतींनी भेट दिली व तेथे सर्वेक्षण केले गेले. प्रथम सत्राचे उद्घाटन श्री क्षेत्र अंजनगाव सुरजी येथील श्री देवनाथ मठाचे पीठाधीश्वर तसेच विश्व मांगल्य सभेचे सभाचार्य परमपूज्य स्वामी जितेंद्रनाथजी महाराज यांच्या हस्ते झाले. तर बाळासाहेब दीक्षित विश्व मांगल्य छात्र सभेच्या अखिल भारतीय संयोजिका श्रुती देशपांडे तसेच अफगाणिस्तान येथे भारतीय जीवनशास्त्र अभ्यासक म्हणून कार्यरत असलेल्या अनुश्री घिसाळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सहकार भारती प्रमुख श्री संजय पाचपोत यांनी युतींसमोर कार्यविस्ताराची पद्धत विशद करून कार्याबद्दल त्यांना प्रेरित केले. त्याचबरोबर दिनेश सूर्यवंशी यांनी सुद्धा युतींना मार्गदर्शन केले. यावेळी तेथील कार्यकर्ता व स्थानिक नागरिकांद्वारे लोककलेचे प्रदर्शन करण्यात आलं. या अभ्यास वर्गाच्या तीनही दिवसात विश्व मांगल्य छात्रसभेच्या अखिल भारतीय संरक्षक डॉक्टर कीर्ती पातुरकर, महाराष्ट्र प्रदेश संरक्षक डॉक्टर विजया धोटे, महाराष्ट्र प्रदेश मार्गदर्शक डॉक्टर प्रफुल्ल साबळे यांची पालक या भूमिकेत उपस्थिती लाभली. तसेच विश्व मांगल्य सभेच्या जनजाती विभाग प्रमुख मंजुषा लोढे, विदर्भ प्रांत संघटन मंत्री तेजसा जोशी, भंडारा विभाग संघटन मंत्री निकिता शिरसाळ यांची विशेष उपस्थिती लाभली. हे मूल्याधिष्ट बीज अभ्यास प्रवर्गातून युतींमध्ये रुजविले गेले.